नमस्कार लेट्सअपवर आपण यावेळेस शेअर मार्केट गेलेलं वर्ष व येणारं वर्ष या बाबतीत आज चर्चा करूयात मागचं दोन हजार बावीस हे वर्ष अनेक मोठ्या घडामोडींचं वर्ष होतं त्यात सगळ्यात मोठी घडामोड जी म्हणावी लागेल जागतिक स्तरावर ती म्हणजे रशियाने युक्रेनवर केलेला हमला हल्ला किंवा रशियाने पुकारलेलं युद्ध व त्याचे झालेले इम्पॅक्ट त्याच्यानंतर फायनान्शियल टर्म्समध्ये सुद्धा सेन्सेक्स जरी एका रेंजमध्ये दिसत असला तरी मार्केटमधील मा अनेक शेअर्समध्ये मा खूप मोठी उलतापालत आपण पाहिली क्रूड ऑइल गोल्ड क्रिप्टोकरन्सी या सर्वच विषयांना आपण या चर्चा या चर्चात हात घालणार आहोत सर्वप्रथम आपण बोलूया दोन हजार बावीसचा मार्केट मतलब म्हणजे शेअर मार्केटचा परफॉर्मन्स दोन हजार बावीसमध्ये इंडेक्स हा रेंज बाउंड म्हणजे एका लिमिटमध्ये खाली आणि वर राहिला तरी अनेक शेअर्स हे बऱ्यापैकी तुटताना आपण पाहिले त्याला अनेक कांगोरे होते जागतिक स्तरावर आय टीमध्ये येऊ घातलेली मंदी यामुळे सगळ्यात मोठं दोन हजार बावीस हे जर वर्ष कोणासाठी खराब गेलं असेल तर ते आय टी शेअरसाठी टी सी एस इन्फोसिससारखे शेअर हे त्यांच्या लाईफटाईम टॉपपासून जवळपास कमीत कमी, -कमी वीस बावीस टक्के व अनेक कॅप शेअर्स उदाहरणार्थ एन आय टीपासून अनेक चांगले शेअर हे जवळपास पन्नास ते साठ टक्के त्यांच्या लाईफटाईम टॉपपासून सध्या खाली आले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांना पुढे आय टीतला काय होईल पुढे काय भवितव्य आहे शेअर मार्केट काय होईल याबद्दल अनेक प्रश्न आहे सर्वप्रथम आपण आय टीबद्दल लिहूयात आय टीमध्ये मंदीचे कारण आय टीच्या शेअर्समध्ये मंदीचे कारण की जागतिक स्तरावर ज्या मोठमोठ्या कंपन्यांच्या आपल्या भारतातल्या कंपन्यांना ऑर्डर असते त्यांच्या ऑर्डरमध्ये येणारी संभाव्य संभाव्य कमी कारण की जागतिक बाजारात मंदीचे वारे वाहत असताना त्या कमीचे धोके वाटल्यामुळे तसेच काही आय टी कंपनीचे निकाल हे अपेक्षेपेक्षाही खाली आल्यामुळे या शेअर्समध्ये मोठी घट दिसली परंतु एक चांगला चानाक्ष गुंतवणूकदार आपण खूप मोठे मोठे नावं घेत असतो वॉरेन बफेटपासून राकेश झुंजुनवाला पण आपण त्यांची थेरी फॉलो करत नाही ते कायम एकच म्हणत आले की मंदी हीच संधी आणि आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार हे मंदीत कायम घाबरतो पॅनिक होतो हतबल होतो नवीन माल घेणे तर सोडा जो माल लॉसमध्ये तो एकदाचं विकून मोकळ होऊ का हा मनात हा विचार त्याच्या मनात कायम असतो असे न करता या मंदीचा फायदा उतरवण्यासाठी ज्या लोकांना आय टी क्षेत्रातले आधीच शेअर घेतले आहेत व आता या पडझडीमुळे ते त्यांना धातूक वाटत त्यांनी चांगल्या आय टी शेअर्समध्ये आत्ता गुंतवणूक करण्यास हरकत नाही प्रोव्हाइडेड की तुमचा व्ह्यू हा इन्व्हेस्टमेंटचा आहे कारण की इथून अजून पडणार नाही का तर निश्चितच पडू शकतील परंतु रिस्क रिटर्न जे आम्ही आमच्या शेअर मार्केटमध्ये मा म्हणतो की आपण कितीची रिस्क घेतो कितीचा रिटर्न एक्सपेक्ट करतो आहे तर इथून समजा आय टीचे शेअर दहा ते वीस टक्के पडण्याची प्रबळ शक्यता अजूनही आहे परंतु जेव्हा चांगले परत सर्कल आय टीचं चा चालू होईल तेव्हा हे शेअर चाळीस ते पन्नास ते साठ टक्केसुद्धा वाढण्याची शक्यता त्यामुळे रिस्क रिटर्न कम्स टू वन इन्स्टू टू ऑर वन इस टू थ्री विच इज इन फेवर ऑफ रिटर्न त्यामुळे एक चांगली यादी बनवूयात इथे आज आपण या चर्चेमध्ये कोणत्याही शेअर्सचे जे नाव घेत आहोत ते शेअर्स हा नॅट्सअपच्या किंवा इतर कोणत्याही वाचकांना दर्शकांना खरेदीचा सल्ला नव्हे तर ते तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी त्या शेअर्सवर लक्ष असावे व तुमचे खरेदी संदर्भातील काही निर्णय असतील ते तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच घेण्यात यावे तर आम्ही आमच्या क्लायंट्सला सध्याच्या स्थितीमध्ये आय टी शेअर जिथे खूप पडझड झाली आहे तिथे अनेक नावे बाईंगसाठी सुचवत आहोत ती नावे आपण जेव्हा हे आपला हा व्हिडिओ संपेल त्या एंडिंगला आपण ती नावे चर्चा करूच यात तर इंडेक्स इंडेक्सबद्दल आपण बोलूयात खूप जणांना मागच्या वर्षी हा अनुभव आला आहे की अनेकदा इंडेक्स नवीन टॉप देखील याच वर्षी लावला व त्याने मार्च एप्रिलमध्ये जोरदार घसरण देखील याच वर्षी दाखवली रशिया युक्रेन वॉर क्रूड ऑइल वाढलेला यामुळे आता रशिया युक्रेन वॉर इट हॅज बिकम लाईक न्यू नॉर्मल जसं कोरोना कोरोनानंतरची लाईफ आहे आता त्याबद्दलच्या बातम्याही थांबल्या अतिरंजक बातम्या थांबल्या क्रूड ऑइल जो एकशे पंचवीस डॉलरपर्यंत गेला होता तो मागच्या एक दोन आठवड्यापूर्वी सत्तर डॉलरच्या खाली आला होता तिथेही भारताला बऱ्यापैकी दिलासा भेटला आहे कारण की क्रूडवर आपली इकॉनॉमी खूपच मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे तर त्या दोन्ही आता दोन्ही बाबतीत आपल्याला क्लॅरिटी आली आहे फर्स्ट इज रशिया युक्रेन वॉर जो आता नॉर्मल झाला आहे लोक त्याबद्दल जास्त चर्चा करत नाही आणि क्रूडसुद्धा सेवन्टी फाईव्ह डॉलरच्या आसपास स्थिर आहे तर यामुळे आपल्याला भारताला जे संभाव्य परिणाम क्रूडमुळे होणार होते ते येणाऱ्या दोन हजार तेवीसमध्ये होण्याची शक्यता कमी आहे भारत हा असा देश आहे जिथे सतत कोणत्या ना कोणत्या राज्यात इलेक्शन होत असतात इलेक्शनचे देखील तात्पुरते परिणाम होतात आत्ताच निकाल गुजरात हिमाचल प्रदेशचे आले त्याचे देखील तात्पुरते परिणाम बाजारात झाले बाजारात परिणाम होतात ते सर्वात मोठे लोकसभेचे इलेक्शनचे जे दोन हजार चोवीसमध्ये त्याला आता बऱ्यापैकी अवकाश आहे त्यामुळे इलेक्शनच्या अनुषंगाने अजून बाजारात उलतापालत होण्याची या वर्षात तरी शक्यता नाही बाजारात कारण कमोडिटी क्रूड ऑइल कमोडिटीमध्ये क्रूड ऑइलबद्दल आपण बोललो दुसरी एक कमोडिटी आहे गोल्ड जी बऱ्यापैकी घटली होती आता परत बऱ्यापैकी पंचावन्न छप्पन हजारला स्थिर आवली आहे गोल्डमध्ये आमचा व्ह्यू हा इन्व्हेस्टमेंटचा आम्ही त्यात तज्ज्ञ नसल्यामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या व्ह्यूबद्दल आमचं काहीच बाईंग किंवा सेलिंगचा यात व्ह्यू नाही आहे परंतु गोल्डची रेंज ही अशी झाली होती गोल्ड करणाऱ्यांनी अनेकदा गोल्ड हा इझी लिक्विडिटीसाठी इन्व्हेस्टमेंटचा पर्याय असतो त्यामुळे अनेक जण लिक्विडिटीसाठी सुद्धा गोल्डमध्ये गुंतवणूक करतात भारतात सगळ्यात महत्त्वाचे एम्प्लॉयमेंट जनरेशन करणारे दोन सेक्टर आहेत हेच दोन सेक्टर चालले की त्यावर अवलंबून असणारी इकॉनॉमी ही खूप मोठी आहे ते दोन क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन चालले की त्यांना त्यांच्यावर अवलंबून असणारे वेंडर्स म्हणजे जे त्यांना स्टील सिमेंट कलर अशा सगळ्याच कंपन्यांमध्ये चालना येते जर तुम्ही बघाल आत्ता कोणतीही चार चाकी सहजरित्या उपलब्ध होत नाही अनेक चार चाकींना दीड ते दोन वर्षाची सुद्धा वेटिंग आहे इट शोज की आपली इकॉनॉमी भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षा खूपच चांगल्या स्थितीत आहे मागील वर्षी सगळ्यात त्रासदायक मार्केटमध्ये जो मुद्दा ठरला तो एफ आय विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली मोठ्या प्रमाणे केलेली विक्रीचा मारा तर तो, तो मागील काही एक दोन महिन्यात बऱ्यापैकी थांबला आहे राधर त्यांनी बाईंग चालू केली आहे याला कारण असे आहे की जरी मंदीमध्ये ते विकून गेले तरी त्यांना देखील भारताच्याच शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा अपेक्षित आहेत ह्या सुकाव बाब म्हणजे एफ आय एस हे मागील वर्षभरात मोठी वर्ष दीड वर्षात मोठी विक्री करताना आपल्या डोमेस्टिक म्युच्युअल फंडने मार्केटला दिलेला आधार आपण एस आय पीच्याद्वारे हजारो करोडची गुंतवणूक दर महिन्याला होताना बघतोय एस आय पीचा आता एस आय पी कल्चर हे भारतातल्या सर्वसामान्य लोअर मिडल क्लास सगळ्यांमध्येच रुजताना दिसतंय आणि एफ आय एचा था मारात थांबवण्या इतकी क्षमता आपल्या ए म्युच्युअल फंड डी आय एसमध्ये हळूहळू निर्माण होते ही खूप मोठी आश्वासक बाब आहे आता सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे आमचे लॉसमध्ये असतील तर आम्ही विकावे का नवीन घ्यावे का मार्केट वाढतोय आहे आमचे शेअर्स का वाढत नाही मार्केट वाढतोय हे आपण एक प्रकारे इंडेक्स मॅनेजमेंट सध्या बघत आहोत की काही मोजके शेअर वाढतात त्यामुळे इंडेक्स आपल्याला विशेष घटताना दिसत नाही परंतु अनेक शेअर हे जसं मी तुम्हाला आय टीचं उदाहरण देईल आय टी, टी व्यतिरिक्तसुद्धा अनेक शेअर हे आत्तासुद्धा त्यांच्या लाईफ टाईम टॉपपासून चाळीस पन्नास साठ टक्के खाली तर अशा वेळेस काय करायला हवे नुसते शेअर मोठ्या प्रमाणात घटले म्हणून घेणे हे चुकीचे ठरेल त्यापेक्षा जे शेअर्स ज्यांची मॅनेजमेंट आणि ज्यांचा व्यवसाय हे तिघं एकदम आश्वासक आहेत फक्त जागतिक मंदीमुळे त्यांच्यावर विक्रीचा परिणाम आलाय अशा शेअर्सची आपण यादी बनवावी उगाच हा माणूस सांगतो हे घ्या ते माणूस सांगतोय तो घ्या ऐक्यू गोष्टींवर गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नये नो वन इज हियर टू हेल्प यू यू हॅव टू हेल्प युअर सेल्फ या मनीप्रमाणे तुम्हाला तुमचे काही शेअर्सची यादी बनवावी लागेल त्या शेअर्सच्या मागील तीन वर्षाच्या आर्थिक तक्ते बघावे लागतील व त्या शेअर्सचा ओव्हरऑल मागच्या काही वर्षातील परफॉर्मन्स याला महत्व द्यावं लागेल त्यामुळे आपण शेअर्स घेताना ऐक्यू माहितीवर अजिबातच विचार अजिबातच आपले बाईंग किंवा सेलिंगचे निर्णय घेऊ नयेत आता तुमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्याला मुद्द्याने कोणते शेअर्स घ्यायला पाहिजे आज मी काही तुम्हाला काही शेअर्सचे नाव तुमच्यावर इथे डिस्कस करणार आहे पण हा आमचा मी आधीसुद्धा म्हटलं त्या त्याप्रमाणे डिस्क्लेमर आहे हा आमचा थेट खरेदीचा खरे सल्ला नव्हे हे शेअर्स आम्ही आमच्या क्लायंटसाठी घेतले आहेत आमच्या क्लायंट्सला आम्ही सुचवत आहोत तुम्हाला जर खरेदी नि संदर्भातील काही निर्णय घ्यायचे असतील ते तुमच्या आर्थिक सल्लागाराशी डिस्कस करून घ्यावेत स्टॉक्समध्ये आम्ही एन आय आय टी आजचा भाव तीनशे दहा ते तीनशे पंधराच्या आसपास चालू आहे बिर्ला कॉर्प विंडा कॉर्प मिंडा कॉर्प ही अटो एन्सेलरी कंपनी आहे बिर्ला कॉर्प आणि एन आय टी हे आय टी रिलेटेड कंपन्या आहेत ए पी एल अपोलो अशा अनेक कंपन्या आम्ही क्लायंट्सला सुचवत आहोत आणि कुठेही मंदी आल्यास कुठेही कोणत्याही मंदीमध्ये पुनावाला फायनान्स आणि नुकताच लिस्टिंग झालेला सुला वाईन्स हे दोन शेअरसुद्धा आम्ही आमच्या क्लायंट्सला सुचवत आहोत फक्त हे घेताना तुमचा गुंतवणुकीचा व्ह्यू असावा आपल्या मराठीत एक म्हण आहे खाल्ले तूप आणि आले रूप असे होत नाही शेअर मार्केटमध्ये सुद्धा तेच ॲप्लिकेबल आहे की तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल पेशन्स असला की पैसे नक्की बनतात व केवळ ऐक्यू गप्पा नव्हे तर आपण स्वतः शक्य असल्यास अभ्यास करावा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचे ऐकून निर्णय घ्यावे तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू